ब्रह्मा स्मृत्वा यजुर्वेदं प्रजापतिमधिग्रहत् सोऽश्विनौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् पन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रे अतेषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां मध्ये गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरु आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् दृष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं प्रेतामहे। आपल्याला गृहिणी चिकित्सा सूत्र बघायचे। थोडक्यात निदानाच्या बाजूने गृहिणी या ठिकाणी तो समजून घेऊ, मग चिकित्सा सूत्राकडे जाऊया। एका अवयवाचं नाव या व्याधीला दिलेलं आहे, जो धातुघटित अवयव आहे, काल परवा आपण अंतरांची व्युत्पत्ती बघितली त्याप्रमाणे अंतराचा भाग असलेला आणि त्या आश्रयाने अत्यंत महत्वाचा शरीर भाव म्हणजे अग्नी हा राहतो आणि त्याच्या शी निगडीत अशा स्वरूपाचे व्याधी असा व्याधी जो आहे तो गृहिणी या नावाने सांगितलेला। चरकांनी त्याचं नाव गृहिणी चिकित्सित असं म्हणले दिलेलं नाही, पण गृहिणी दोष चिकित्सित असं दिले। तसं करण्यामागे जो हेतू आहे तो चक्रपाणींनी टीकेमध्ये स्पष्ट केलाय की गृहिणी आश्रितो अग्निदोष हा गृहिणी दोष आहे। एवंच आश्रय आश्रयिणोः अभेद उपचारात गृहिणी दोष शब्देन गृहिणी आश्रित अग्निदोषोपी गृह्यते। तेव्हा गृहिणी दोष शब्दाने गृहिणी आश्रित अग्निदोष हेही अपेक्षित आहेत, म्हणजे फक्त अवयवगत विकृती किंवा रचनात्मक विकृती या स्वरूपात हा व्याधी विचार करायचा नाहीये, तर क्रियात्मक विकृती ही सुद्धा अंतर्भूत आहे। तर अग्नी हा त्याच्या आश्रयाने राहतो, त्यामुळे आश्रय आणि आश्रय यांच्यामध्ये अभेद उपचार हा जो आहे त्याच्यामुळे गृहिणी दोष असं म्हणण्याने गृहिणी आणि अग्नी या दोन्हींचे दोष, आणि म्हणून अध्यायाला नाव गृहिणी दोष चिकित्सित असं आहे, गृहिणी चिकित्सित असं नाही असा एक इथपासून विशेष सुरू झालाय। तेच नाव अष्टांग हृदयकारांनी पण रिटेन केलेलं आहे, गृहिणी दोष चिकित्सितम 10व्या अध्यायाचं नाव आहे। आणि अरुणदत्त त्या संदर्भात आणि थोडीशी आणि आणखी स्पष्टीकरण वेगळं देत आहेत। ग्रहण्याम आश्रितो दोष हा गृहिणी दोष हा तत् आश्रित स्थान उदितकारी वातादि अन्यतम हा तस्य चिकित्सितम गृहिणी दोष चिकित्सितम। तेव्हा त्या स्थानातून उदित होणारे वातादि दोष प्राकृत नव्हे, विकृत अशा स्वरूपामध्ये, पण प्राकृत असतील तर ते दोष निर्माण करणार नाहीत, व्याधी निर्माण करणार नाहीत। तर वातादी अन्यतम वात जे ग्रहणी आहे तो आपण वातप्रधान दोषाने होणार असं जे म्हणतो ते उदितकारी कुठून होणार तर त्या ग्रहणीच्या अवयवातूनच होणार आहेत, आणि म्हणून असे सगळे दोष हे ग्रहणी दोष शब्दाने सांगितले जातील। म्हणजे तस्थ अग्नी वातादी अन्यतम दोष आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या सर्व व्याधी अवस्था या एका संज्ञेने सांगितल्या ग्रहणी दोष। त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही क्वेरीज आपल्याकडे येतील, स्प्रूला तुमच्याकडे औषध आहे का, क्रॉन्स डिसीज तुम्हाला माहिती आहे का वगैरे, ते सगळ्या ते सगळं कडबोळं आम्ही गृहिणी दोष या शब्दात बसवू शकतो आणि त्यांच्या परिणामकारक चिकित्सा करू शकतो, यशस्वी चिकित्सा करू शकतो। ह्या एका शब्दाने ते सगळं ब्रह्मांड
कवेत घेतलेला आहे. म्हणजे त्या सगळ्या विकृती ज्या येतील त्या गृहिणी दोष या शब्दाने आपण गृहित धरू शकतो आणि त्यांचं निदान काय वाटेल ते असू दे, आपलं निदान तरी सुद्धा गृहिणीच होईल, त्याची चिकित्सा आपल्याकडून यशस्वीपणे होऊ शकेल. अवयव म्हणून गृहिणीचं निश्चितीकरण सुश्रुतांनी चिकित्सा अध्यायात केलंय, शरीरात नाही सांगितलेलं, इथं केलंय. पण षष्ठी पित्तधरा नाम या कला परिकीर्तिता पक्वामाशय मध्यस्था गृहिणीसा प्रकीर्तिता. आणि गृहिणी कशाला म्हणायचं याविषयी संदिग्धता असण्याचं कारण नाही. पित्तधरा कलेचं वर्णन शरीरामध्ये केलेलं आहे. तर त्यातली पक्वामाशय मध्यस्था, पक्वाशय आणि आमाशय यांच्या मध्ये असलेली जी आहे ती गृहिणी आहे. अन्नाचं ग्रहण करते म्हणून तिला गृहिणी असं नाव दिलेलं आहे असं चरकांनी पुढे वर्णन केलंय. अग्नि अधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात गृहिणी मता. अग्नीचं अधिष्ठान आहे आणि अन्नाचं ग्रहण करते. ग्रहण याचा अर्थ इथे ग्रास घेते असा नाही, ग्रहण करते म्हणजे पचनाचा काळ पूर्ण होईपर्यंत त्याला धारण करते, धरून ठेवते तिथे. म्हणून अष्टांग हृदय शारीर 3 मध्ये बघितलं तर त्यांनी आणि थोडस वेगळं वर्णन केले. भुक्त मार्ग अर्गले वसा, भुक्त मार्गामध्ये अर्गले प्रमाणे आहे. अर्गल म्हणजे पूर्वी काळचे जे मोठे मोठे वाडे होते त्यांना भिंतीत जाणारा एक असा लाकडाचा ओंडका असायचा, रात्री तो मोठा दरवाजा बंद केला की तो ओंडका असा सरकवला जायचा, त्याच्यानंतर आणि तिकडचा इकडे कोणी येऊ शकणार नाही, इकडचं तिकडं कोणी जाऊ शकणार. म्हणून ती उपमा अर्गलेची दिलेली आहे की अन्न आल्यानंतर ते तिथे अडवलं जातं, त्याला पुढे जाऊ दिलं जात नाही. या गृहिणीचं काम असं आहे की त्याचं अन्नाचं पचन पूर्ण होईपर्यंत अग्नीकडून त्याला पुढे जाऊच दिलं जाणार नाही. जसं आता तुम्ही टोल भरल्याशिवाय तो दांडू असा वर होत नाही बघा त्यांचा, तुम्हाला जायची परवानगी नाही. आता एखादा चटकी डोक्याचा असेल तो धाडकन जाईल त्याच्यावरनं, पण सभ्य लोक जात नाही, तो असा पडलेला असतो. तुम्ही पैसे बिसे भरले तिथे की मग तो उभा होतो, मग तुम्हाला जायची परवानगी मिळते. तसं अन्न हे पूर्ण पचल्याशिवाय पुढे जायची परवानगीच नाही मिळणार त्याला. हे कार्य गृहिणीचं आहे, हे तिचं प्राकृत कार्य समजून घेतलं की विकृती काय काय निर्माण होतील आणि त्या ग्रंथोक्त असोत नसोत आपण गृहिणीमध्ये ऍड करू शकतो का नाही हे समजायला लागेल. तेव्हा तिचं काम आहे ते धारण करून ठेवणं. अग्नि अधिष्ठान मन्नस्य ग्रहणात गृहिणीमता नाभेरुपरी ही अग्निबलेन उपष्टब्ध उपभ्रूमिता. नाभीच्या वरती असलेली आहे आणि अग्निबलेन अग्नीच्या बलाने उपष्टब्ध आणि उपभ्रूमित होते. वाग्भट म्हणतात की गृहण्या बलम अग्निरिही सचापी गृहिणी बला, म्हणजे दोघांचं बल एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत असत. एकाचं कमी झालं की दुसऱ्यावर रिफ्लेक्शन येणार. सुश्रुतांनी पण तोच विषय इथे वापरलाय, मांडलाय. गृहण्या बलम अग्निरिही सचापी गृहिणी श्रित तस्मात संदूषिते वन्हौ गृहिणी संप्रदूष्यती. म्हणून अग्निदुष्ट झाला की गृहिणी दुष्ट होणार, व्हाईस वर्सा ऑल्सो, गृहिणी दुष्ट झाली की अग्निदुष्ट होईल, असं दोघांचं अन्योन्य संबंध दोघांचा सांगितलेला आहे. उपस्तब्ध आणि उपभ्रूमिता या दोन शब्दांचे अर्थ जे चक्रपाणींनी केलेले आहेत ते आपल्याला गृहिणीच्या चिकित्सेमध्ये किंवा चिकित्सेचं यश कुठपर्यंत चिकित्सा बंद करायची नाही हे समजायला उपयोगी पडणार आहेत. बघा, उपस्तंभिता इति अग्निना पित्त व्यापार करणेन अनुकूलिता. अग्नीचा जो तिथं व्यापार आहे चालू हे पित्ताचाच व्यापार आहे. त्यक्त द्रवत्व करून जे पाचक पित्त काम करतं ते त्याला त्या व्यापाराने अनुकूलित कोण होतं, गृहिणी होते.
म्हणजे त्याच्याकडून तो व्यापार जर नीट नसेल तर गृहिणीलाही बल मिळणार नाहीये. या अर्थाने उपस्तंभित अशा स्वरूपाची. आणि उपब्रुमिता इति अग्निना ब्रुहण व्यापार करणे सशक्तीकृता. तो अग्नीचा व्यापार पूर्ण झाल्यानंतर त्यातनं जो सारभाग वेगळा काढला जाणार आहे त्याच सारभागापासून पोषण मिळणार आहे या गृहिणीला अवयव म्हणून. म्हणजे जो ब्रुहण व्यापार आहे त्याला बल मिळण्याचा हाही त्या अग्नीवर अवलंबून आहे आणि उपस्तंभन हे सुद्धा त्या अग्नीवर अवलंबून आहे. म्हणजे आम्ही चिकित्सा करत असताना या दोन गोष्टींकडे आमचं लक्ष असायला पाहिजे. गृहिणीची परिणामकारक चिकित्सा झाली कधी? एक अग्नीचा पूर्णतः व्यापार अनुकूल झाला आणि दुसरं गृहिणीला अवयव म्हणून पुन्हा ब्रुहण प्राप्त व्हायला लागलं. व्यवहारात अनुभव असा येतो बऱ्याचदा की भारवृद्धी जशी जशी व्हायला लागेल तसे तशी लक्षणाची तीव्रता तुम्हाला कमी होताना दिसेल. त्या रोग्यांची भारवृद्धी हा एकच क्रायटेरिया नाही सतत ब्रुहणाचा, पण आपल्यासाठी व्यवहारात एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया म्हणून आपण ठेवू शकतो. आणि साधारणपणे एका मर्यादेनंतर औषधाची फारशी गरज पडत नाही. मग तो नंतर म्हणजे तिथेपर्यंत तो अग्नीचा व्यापार अनुकूल झालाय आणि ब्रुहण व्हायला लागलं गृहणीय अवयवाच, आणि मग ताकद वाढते तिची पचनाची. हे क्लिनिकल प्रॅक्टिसच्या दृष्टीने आवश्यक आहे गोष्ट की कुठपर्यंत चिकित्सा करायची हे सगळं होईपर्यंत करायची. काय पेशंट जर असं सांगत असेल की माझं वजन हे सगळं व्हायच्या आधी 65-70 किलो होतं आणि आता ते 55 ला आलंय, तर सगळ्यात आयडियल गोष्ट काय की याला पुन्हा 65-70 पर्यंत नेणे. तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत चिकित्सा पूर्ण झाली असा त्याचा अर्थ नाही. तेव्हा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. तिथल्या अग्नीचा व्यापार अनुकूल झाला पाहिजे आणि ब्रुहण सुरू झालं पाहिजे. म्हणजे सारभाग वेगळा चांगला काढून त्याशिवाय ते होणार नाही. तो सारभाग सगळा शरीरात शोषला जाऊन त्यातून धातू चांगला बनून तो तिथे पोचणं. कारण रक्ताच्या प्रसादापासूनच निर्मिती आहे. म्हणजे रक्ताचं प्रसादन व्हायला लागणं या व्यापारातून हे झाल्यानंतर त्या अग्नी गृहिणीला अवयव म्हणून बल मिळायला सुरुवात होईल आणि तिचं ब्रुहण सुरू होईल. म्हणजे दोन्ही पातळीवरती तुम्हाला काम करायचंय. एक अग्नीचा व्यापार सुधारणे अनुकूल करणं आणि दुसरा ब्रुहण करत राहणे. आणि मग तुम्हाला ती गृहिणी पुन्हा पूर्वीसारशी सशक्त अशी झालेली सापडेल. तेव्हा हे तिचं प्राधान्याने कार्य. आणि म्हणून नॉर्मल कंडिशन मध्ये काय करते? अपक्वम धारयती अन्नम पक्वम सृजती पार्श्वतः. अपक्व अन्नाचं धारण करते आणि पक्व झालं अन्न की सृजती पार्श्वतः. त्याला वामपार्श्वाश्रित पुढच्या पक्वाशयातून दुधाकडे पाठवतो. हे जे कार्य आहे हे गृहिणीचं कार्य म्हणून समोर येतं. आणि म्हणून गृहिणी म्हणून आपण जेव्हा विकाराचा विचार करू त्यावेळेला थोडक्यात काय बिघडतं ते पुढे त्यांनी एका वाक्यात सांगितलंय. दुर्बल अग्निबला दुष्टा तू आममेव विमुंचती. आता इथं सुद्धा तीन शब्द आहेत, दुर्बल अग्निबला आणि दुष्टा. टीकाकारांनी तो शब्द एकत्रही स्पष्ट केलाय आणि वेगळा करूनही स्पष्ट केलाय. दुर्बल अग्निश्च अबलाच इति किंवा दुर्बलम अग्निबलम यस्या सा दुर्बलाग्निबला. दोन्ही अर्थ घेऊ शकता. जो दुर्बल आहे आणि ज्याचं अग्निबल आणि अबल आहे ते शरीर बल धातुबलही कमी आहे. आणि दुर्बलम अग्निबलम यस्या सा दुर्बल अग्निबल किंवा ज्याचं अग्निबल दुर्बल आहे असा एकच अर्थ. म्हणजे पॉसिबिलिटीज तीन झाल्या. एक दुर्बल अग्नी असलेला, दुसरा धातू दुर्बल असलेला आणि तिसरा अग्निबल दुर्बल असलेला. तर दुर्बल अग्नी हे समजायला सोपं आहे.
अन्य ठिकाणी चरक असं म्हणतात, स्थौल्य आणि कारशाचं वर्णन तडा बघून, कृशः प्रायो विधावंती रोगाश्च ग्रहणी गतः। कारण कृश आपण काय धरतो, ज्याचं धातुबल कमी आहे, धातू ज्याच्यामध्ये क्षीण अवस्थेत आहेत, आणि त्याचं वर्णन चरकांनी असं केलंय की ते रोगाश्च ग्रहणी गतः, त्यांना ग्रहणीचे रोग हमखास होतात। हा संदर्भ इथं पण आलाय की जो दुर्बल आहे, ज्याचं धातुबल कमी आहे, त्याला ग्रहणीचे विकार जडण्याची शक्यता जास्त। त्यामुळे अत्यंत कृश लोकांच्या मध्ये अग्नीच्या विकृती या हमखासपणे सापडणार। आता हे सगळं लक्षण वर्णन डोक्यात ठेवून अत्यंत कृश असा रोगी आपल्याकडे आला तर त्याच्या नाडीवर हात ठेवून आपण ग्रहणीगत लक्षणं विचारायला सुरुवात केली, दहातली आठ तरी बरोबर येतील, आणि त्याला कळणार नाही की हे तुम्हाला नाडीतनं कसं कळलं। हा एक फायदा आहे, प्रत्येक वेळेला नाडीतनच कळतं असं नाही आहे, काही वेळेला अभ्यासातनं कळतं, काही वेळेला निरीक्षणातनं कळतं, तर हे अभ्यासातनं कळलंय। हे ग्रंथ सांगतोय की ग्रहणीगत रोग होतात, काय काय पॉसिबिलिटीज असतील, इथल्या ग्रहणीची लक्षणं जी आलेली आहेत ती धडा 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 विचारत जायची। बरं ती लक्षणं काय फार वेगळी नाही आहेत, आमाची लक्षणं आहेत तीच आहेत, आणि तुम्हाला कसं कळलं असं त्याला एकदम प्रश्न येतो, एकदम मेसमराईज होईल लोगी, त्या क्षणीच तुमचा होणार। मग त्याला तुम्ही हरितकी दिलीत तरी तो बरा येईल, काय वाटेल ते द्या, तो बराच होणार, कारण त्याला तुम्ही मनाने जिंकलत ना। तुला कळलं नाही, नाडीवर हटून धडा धडा लक्षणं सांगितली, काही विचारलं नाही, मी बोलायच्या आत कळलं कसं त्यांनी। तर असले प्रयोग करत जा, प्रत्येक वेळेला नाडीच कळायला पाहिजे असं नाही, रोग्याची नाडी कळली पाहिजे, रोगाची नाही कळली हे लक्षात घ्या। हा नाडी तज्ज्ञ वगैरे आपण जेव्हा म्हणतो ना, ते लोक असले पण काही काही पैत्रे वापरत असतील, काय प्रत्येक वेळेला काय यथा विणा तंत्र येते वगैरे तसलं काय होत नसतंय, ही ऑब्झर्वेशन असतात। आणि कृष लोकांच्या मध्ये हमखास येतले काय काही त्रास सापडतील असतील। तेव्हा दुर्बलाग्नी बला दुष्टा तू आममेव विमुंचती, तेव्हा ग्रहणी बिघडली की पहिलं सुरुवात काय होईल, आम अन्नाचं विमुंचन सुरू झालं। आता त्याची रिफ्लेक्शन पुढे काय काय येतील, दॅट वी आर गोइंग टू सी इन टर्म्स ऑफ संप्राप्ती आणि लक्षण। पण तो आम स्वरूपामध्ये अर्धकच्च नीट पक्व न केलेलं असं पुढे टाकायला लागते ती ग्रहणी, म्हणजे दोन्ही गोष्टींनी होऊ शकतं, अग्निबल कमी असलं तरी होईल आणि ग्रहणी अवयव म्हणून दुर्बल्य असलं तरी होईल, दोन्ही शक्यता आहेत। काय तेव्हा अपक्वम धारयती अन्नम पक्वम सृजती पार्श्वता, हे प्राकृत कर्म आहे, आणि विकृत झाले की आममे विमुंचती, आम अन्नाचं विमुंचन सुरू झालं, ही घटना आहे साधारण। ही होण्याची कारण थोडक्यात जी दिली आहेत त्या कारणांचा विस्तार आपण करणार नाही, पण फक्त माहिती असावी म्हणून सांगतो। अभोजनात अजीर्णाती, भोजनात विषमाशनात असात्म्य, गुरु शीताती सुरुक्ष संदुष्ट भोजनात, हे कलाकार नेहमीच यशस्वी आहेत, फार काही सांगायची गरज नाही याच्याविषयी, बऱ्याच ठिकाणी येतात। पुन्हा आलं विरेक वमन स्नेह विभ्रमात, हे काय पाठ सोडायला तयारी नाहीत आपली, पंचकर्मापचार जो काय मागं लागलाय, काय चुकीच्या पद्धतीने करायची, असम्यक करणं वगैरे, म्हणजे समाजामध्ये जेवढे पंचकर्म करणारे वैद्य वाढतील, कदाचित पुढच्या काळामध्ये एखादा वैद्य फक्त कर्मविभ्रमांची चिकित्सा करणारा विशेषज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू लागला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, इतकी संख्या आहे। काय लोकांना कळणार नाही हा कर्मविभ्रमच आहे हे ते जाणवून द्यावं लागेल, पण तसं जर एखाद जाणीव निर्माण केली समाजामध्ये तर एखाद्याची प्रॅक्टिस याच्यावर चालू शकेल। केवळ स्नेहादी कर्मविभ्रम चिकित्सक अशी पाठी आपण लावू शकतो, इतके उत्पात लोक करतायत, इतके आपल्या डोक्याने काहीतरी उलटे पालटे आविष्कार चालू आहेत। आज सकाळी चर्चा झाली तेव्हा परीक्षित सांगत होता, एक वैद्य पुण्या मुंबईमध्ये रात्री निरोह देतो, असं कुठल्याही क्षणी आली लहर केला कहर,
या तत्वावर पंचकर्म चिकित्सा केली जाईल अशी आता सध्या एक टूम निघाली आहे. मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये सामील. महाजनोजन गत हा स्वपंथ हा, त्यामुळे ते जातात त्या मार्गाने, हे जातात नवीन लोक. तर ह्याचे इतके आविष्कार तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळे निरनिराळे काय, की त्याच्या विभ्रमाची चिकित्सा करणारा एक वैद्य व्यवस्थित स्वतःचं पोट भरू शकेल असे पोटेन्शियल त्या एका हेतूमध्ये आहे. तेव्हा विरेक वमन स्नेह विभ्रमात व्याधिकर्षणात हा एक पुन्हा 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 येणारा हेतू आहे. व्याधी हेतू इतर व्याधींच्या कर्षणाने गृहिणी बिघडणे हे बऱ्याचदा सापडतं, विशेष करून पावसाळ्यामध्ये. आत्ताच्या काळामध्ये ज्वरातिसार हे दोघं भावंड असतात बघा, नंतर नंतर दोघं इतके दोघांनी इतका जोर धरलाय की पुढच्या पुढच्या ग्रंथांमध्ये ज्वरातिसार चिकित्सा असे वेगळे अध्याय आले. आणि त्याच्यानंतर हमखासपणे तुम्हाला सापडतील की अग्नीच्या रिलेटेड काहीतरी विकृती मागे राहतात, ताप जातो, जुलाब सांगतात, पण भूक लागत नाही अशी तक्रार पुढे महिनोन महिने असते आणि पचन बिघडलेलं. बरं ज्वरातिसार काही महिनाभर होणार नाही ना, दोन चार दिवसातच एवढी गडबड करून जातो, कारण दोन्हीमध्ये त्याचं ओरिजिनेशन जे आहे ते कोष्ठातूनच आहे, एक आमाशय आणि दुसरं पक्वाशय. त्यामुळे मधलं पक्वामाशय मध्यस्थ बिघडायला वेळ लागत नाही. ही प्रधान व्याधी आत्ताच्या काळामध्ये येणार आहे आणि इतरही कुठले असतील काय. जसं सांगितलं की कार्श्यामध्ये सुद्धा गृहिणीचे रोग लक्षणं दिसणार आहेत तुम्हाला, कारण तिथं एकूणच धातुक्षय आहे, त्यामुळे गृहिणीचं अवयव म्हणून बल कमी असणार, त्याचा परिणाम अग्निबलावर होणार आणि मग गृहिणीगत रोग होतील. तेव्हा व्याधिकर्षणाने ह्या शक्यता पुष्कळ समोर येतात. देश काल ऋतू वैषम्यात वेगानांच्या विधारणात, इथे एक वैशिष्ट्य आहे, काल आणि ऋतू दोन्हीचं वैषम्य वेगळं सांगितलं. ऋतू वैषम्य सांगितल्यावर काल वैषम्य वेगळं का सांगायला पाहिजे असा प्रश्न साहजिकपणे मनात येणं शक्य आहे. चक्रपाणींनी त्याच्यातला भेद स्पष्ट केलाय, काल वैषम्य येणं सर्वेषाम ऋतूनाम वैषम्यम गृह्यते आणि ऋतू वैषम्य येणं द्वि एक ऋतू वैषम्यम इति विशेष, एखाद दुसऱ्या ऋतूचं वैषम्य असेल ऋतू वैषम्य म्हणू शकतो. सहाच्या सहा ऋतू बिघडलेत आज दिसतंय आणि ते दॅट इट सेल्फ इज अ रिझन. ग्रहणीगत विकृती वाढण्याचं तेच एक मूर्धान कारण आहे. एक तरी वर्ष गेल्या 10 वर्षातलं असं दाखवा की ज्याच्यामध्ये डिस्टिंक्टली आम्ही 6 ऋतू बघितले अनुभवले नाही, तर सगळ्याच ऋतूंची वैषम्य दिसायला लागली आहेत. पावसाळा आहे तेव्हा पाऊस न पडता आता कडक उन्हे बघा, आणि पुढे कधीतरी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थंडीची वाट बघावी तर पाऊस 4 दिवस पडतो. हे असलं काहीतरी विचित्र जेव्हा होतं तेव्हा त्याचा परिणाम हा गृहिणीवरती होणार हे निश्चित. म्हणून देशकाल ऋतू वैषम्यात वेगानांच्या विधारणात या सगळ्यांनी होतं काय, दुष्यती अग्नी ही पहिला अग्नी दुष्ट होतो, तो दुष्ट झाला की काय करतो, स दुष्ट हा अन्नम न तत् पचती लघु अपी, लघु अन्न सुद्धा पचत नाही या लोकांची तक्रार असते. अहो पेज घेतली तरी मला पोट असं डब्ब राहून राहतो, फुगल्यासारखं राहतं, अजिबात हलत नाही पोटातलं. त्याला एक पुढे शब्द त्यांनी वापरला लक्षणांमध्ये विष्टंभ, आणि त्या विष्टंभाचं वर्णन तसंच केलंय त्यांनी. अन्न हलतच नाही जागच, एका जागी ठेकल्यासारखं. लोक सांगतात बघा आता दुपारी 12 वाजता जेवलो अजून रात्री 8 वाजेपर्यंत बघा पोट डब्बे तसंच्या तसं, अजिबात पचल्यासारखं वाटत नाही. तशी अवस्था म्हणजे तो अग्नी इतका मंद झालेला असतो की तो ते पचवूच शकत नाही, लघु असलं तरी पचवता येत नाही त्याला. मग गुरु अन्नाची तर कथाच विचारायला नको, म्हणून लघु अपी असं वर्णन केलं. आणि हे अपच्यमान झालेलं अन्न काय होतं, शुक्तत्वम याती, शुक्तत्वाचा अर्थ आम्लताम असं केलाय त्यांनी, पण ही आम्लता थोडी वेगळ्या प्रकारची आहे, फर्मेंटेड म्हणतो ना आपण ज्याला, तसं आम्लत्व त्याला येत. शुक्त हा एक मद्याचा प्रकार म्हणून केलेलं वर्णन करतात, ज्याच्यामध्ये ही फर्मेंटेशनची क्रिया करून ते तयार केले जातात.
आत्ताच्या काळामध्ये किंवा तुम्ही नॉर्थ इंडियाकडे वगैरे गेलात तर लोणच्यामध्ये सिरका घालतात ते, म्हणजे घरी तयार केलेलं व्हिनेगर, बाजारातलं नव्हे, ते या शुक्त प्रकारातलं आहे. ते किती आंबट असतं, तितकं आम्लत्व या अन्नाला येतं, नॉर्मली जाणवतं का? रोज आपण खात असतो तेव्हा नाही, पण त्या वेळेला जाणवतं. असे लोक सांगतात की ढेकर आले तरी त्याला आंबट वास येतो, करपट असतात, आंबूस वास येतो. म्हणजे इथं सुक्त तयार होतंय हे सद्दाणा कुठे? गृहिणीमध्ये. किंवा अपच्यमानम सुक्तत्वम याती अन्नम विषरूपताम, आणि ते अन्न विषरूपतेला जातं म्हणजे काय? विषवत काम करतं असं नव्हे. चक्रपाणींचं स्पष्टीकरण असं आहे, विषरूपताम इति यथा विषम बहुविकारकारी भवती तथा तद्रूपताम, कि ते बहुविकारकारी ठरतं, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकार निर्माण करू शकत, आणि ते विकार कोणते? तर अनेन सर्व एव अजीर्ण भेद अवरुद्धा ज्ञेया, ये तंत्रांतरे सुश्रुता मधला संदर्भ दिलाय. आमम विदग्धम विष्टब्धम कफपित्ता निलयी क्रमात अजीर्णम केचित इच्छंती चतुर्थम रसशेषतः, हे सर्व अजीर्ण भेद जे आहेत ते जन्माला येऊ शकतात इथे. म्हणजे गृहिणीची पहिली अवस्था आहे ही अजीर्ण या स्वरूपामध्ये येते, लक्षात घ्या. म्हणून पहिल्यांदा त्यांनी लक्षणं सांगताना सगळी तस्य लिंगम अजीर्णस्य म्हणून सांगितली, पण इथे उत्पन्न होणारी अजीर्णाची लक्षणं ही केवळ तुम्ही ती आम विदग्ध विष्टब्ध विदग्ध अजीर्ण बघताय, त्याच्यापेक्षा थोडी उच्च कोटीचं अजीर्ण असं म्हणू आपण, ते साधं अजीर्ण आहे जनरल. सेकंड क्लास वगैरे असं रेल्वेत जसा असतो, जनरल क्लास सेकंड क्लास तसं हा जरा थर्ड फर्स्ट क्लास अजीर्ण, त्यामुळे याच्यामध्ये लक्षणं त्या तोडीची आहेत. त्यामुळे याच्या लक्षणांमध्ये शिरसोरूख, भ्रम, मूर्छा अशी काही विशिष्ट लक्षणं आणि जास्त तीव्र स्वरूपची येतात, जी तुम्हाला ऑर्डिनरी अजीर्णात मिळतीलच असं नाही. साधा अजीर्ण, आमाजीर्ण, विदग्ध अजीर्ण, तिथं अशा प्रकारची लक्षणं नाही आलेली, पण इथं आली. हे गृहिणीच्या दृष्टीतनं उत्पन्न झालेलं अजीर्ण आहे. व्यवच्छेद कसा करायचा ते बघा, कारण प्रॅक्टिसमध्ये अशा प्रकारचे रोगी येतील. काल काहीतरी आहो त्यांनी ते जास्तीचं जेवण रात्री झालं होतं आणि आज नंतर बघा सकाळी आज उठेच ना, चक्करच आली त्यांना, किंवा बेशुद्धच पडले. असं जर असेल तर उगच त्याचा सीटी स्कॅन करा, हे करा, ते करा. हे करण्याआधी पहिल्यांदा थोडीशी अजीर्णाची औषधं देऊन बघा, त्यांनीच रोगी सुधारू शकतो. काय कारण ही मूर्छा ही त्याच्यामुळे मूर्छा येऊ शकते, म्हणजे बघा केवढं अजीर्ण तीव्र होत असेल ते. आता हे लक्षण ऑर्डिनरी अजीर्णात येणार नाही, हे गृहिणीगत रोगाचा भाग म्हणून आले झालेल्या अजीर्णात येणारं लक्षण आहे. तेव्हा मूर्छा, भ्रम, पृष्ठकटिग्रह अशी काही विशिष्ट लक्षण आहेत. जृंभा अंगमर्द तृष्णा ज्वरस छर्दी ही प्रवाहनम अरोचक आणि अविपाकष्ट. आता हे पुढच्या स्टेजमध्ये हे घोर अन्नविष जे आहे हे जेव्हा वेगवेगळ्या शरीरातल्या इतर भावघटकांशी संयुक्त होईल तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या व्याधींच्या शक्यतांना जन्म देत, असं पुढे वर्णन आहे. घोरम अन्नविषांच तत् जनयती अमलपित्त संसृज्यमानं पित्तेन दाहम तृष्णां मुखामयान जनयती अमलपित्तंच पित्तजांश्च अपरांगदान यक्ष्म पीन समेहादीन कफजान कफसंगतान करोती वात संसृष्टम वातजांश्च गदान बहुन. म्हणजे पित्त कफ वाताच्या बरोबर युक्त संयुक्त झाल्यानंतर हे अजीर्ण इतर व्याधींच्या शक्यतांना जन्म देत, गृहिणीचाच भाग म्हणून. आणि त्यातून मूत्ररोगांश्च मूत्रस्थम कुक्षीरोगान शकृद्गतम आणि रसादिभिश्च संसृष्टम कुर्याद रोगान रसादिजान, या सगळ्या प्रकारच्या रोगांची शक्यता निर्माण करतो. म्हणजे आजकालच्या बऱ्याचशा क्लिनिकल कंडिशन्स जर आपण बघितल्या तर कदाचित त्या गृहिणीतून उद्भूत झालेल्या आणि नंतर कशात तरी परिणत झालेल्या असतील. मग चिकित्सा लॉजिकल काय असेल? गृहिणीवर करा. गृहिणी जागेवर आणलीत की ते आपोआप जागेवर येईल, अशा बऱ्याचशा अवस्था येतात समोर. आता याच्यामध्ये थोडेसे
फायनर पॉइंट्स जे टीकाकारांनी स्पष्ट केले. यक्ष्मण हा त्रिदोषजत्वे अपि स्रोतो अवरोधे कफ व्यापार प्राधान्यात इह कफजत्व मुक्तम. यक्ष्मादी रोग आहेत, यक्ष्म आहे, पीन मेह आहे, कसे आहेत, त्रिदोषज आहेत, पण कफसंगत किंवा कफज असं का सांगितलं इथे, तर त्याच्यात स्रोतोरोध निर्माण करण्याची क्षमता कफामध्ये आहे आणि म्हणून तो कफजान कफसंगतान यक्ष्म पीनस मेहादीन कुरोती असं वर्णन येत. तेव्हा त्या अर्थाने कफाला महत्व दिले. याच बरोबर जे विषम मंद आणि तीक्ष्ण म्हणून अग्निदोष सांगितलेले आहेत ते सुद्धा याच्याच अंतर्गत मानावेत. ते अग्नीचे प्रकार नव्हेत, कारण विषमो असम्यगपी आशु आणि सम्यक वापी चिरात पचेत हे प्राकृत अग्नीचं वर्णन असू शकत नाही. तीक्ष्णवनी पचेत शीघ्रम असम्यगपी भोजनम आणि मंदस्तु सम्यगपी अन्नम उपयुक्तम चिरात पचेत कृत्वा अस्य शोष आटोप अंतरपूजन अधमान गौरव अंबावा. असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे का? मग प्रकृतीस्थ अग्नीचं जे काही आपण विषम तीक्ष्ण मंदत्व धरतो ते विकार कर नाही, ते अशा प्रकारचे विकृती दाखवणार नाही. वैषम्य म्हणजे पचनाचा काळ थोडाफार जास्त कमी होणं इतक्यात पतस्ते आहे, पण हे अग्निदोष आहेत. असम्यक अन्न हे सुद्धा आशुपचेत आणि सम्यक वापी चिरात पचेत काय वैषम्य म्हणायचं? एखाद दिवशी पेज घ्यावी तर आधमान होतं आणि दुसऱ्या दिवशी भेळ खावी तर 2 तासात भूक लागते. हे काय अग्नी आहे, काय ताळतंत्रच नाहीये, त्याला वाटल तसा वागतोय. हा विषमाग्नी आहे, हा विषमाग्नी दोष आहे, त्याला जागेवर घाला. कळलं का? तीक्ष्णाग्नीतनं पुढे भस्मकाची अवस्था येणार आणि कुठ आणि काय राहणार आहे? 2-2, 3-3 तासांनी अशा रोग्यांच्या पुरुष असेल तर त्याच्या बायकोचं फार हाल होतात. माझ्या पाण्यात एक असा पेशंट होता, पहाटे 4 वाजता तिला उठवायचा आणि त्यावेळेला तिला 12 पोळ्या त्याला काढून द्यावा लागायच्या, 10-12 चपात्या आणि ते काढून आपली ती बावडी निघतीये तर हा 7 वाजता पुन्हा तिला उठवणार भूक लागली चहा तर आणि त्याच्याबरोबर मग टोस्ट किंवा खारी बिरी काहीतरी एक पुडा एका वेळी पुन्हा 10 वाजता आपलं बसले महाराज खायला तर काय व्हायचं त्या त्याला घेऊन उचलून हॉटेलातच बसवायचा आणि रोज रात्री उचलून परत घरी आणायचा. दिवसभराचं काय होईल ते आणि त्याला ब्लँक चेकच देऊन ठेवायचे रोज एक तारीख टाकून, हे बाबा फाडून तू त्याने घरी होणारं कामच नाही. मग ह्याला अग्नी दोष म्हणायचा का नाही म्हणायचा? अग्नी दोषच आहे तो. मग ते सगळे याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. निदान करत असताना काही काही याच्यामध्ये खूप टिपिकल लक्षणं आलेली आहेत ज्याच्यावरून तुम्हाला वातज पित्तज आणि किंवा वातज कफज ग्रहणी असं निदान चटकन करता येईल. त्याच्यामध्ये वृद्धी ही सर्व रसानाम असं एक वातज ग्रहणीमध्ये वेगळं लक्षण आलेलं आहे. अचानक एखाद्या माणसाला सगळ्याच प्रकारचे रस आवडायला लागले, म्हणजे आजपर्यंत कारलं आलं घरामध्ये तर कारल्या एवढं त्यांचं तोंड कडू होणार, ते एकदम स्वतःच घेऊन येतात कारली आणि आज आपल्याला कारल्याची भाजी कर, मला आज कडू खावंच वाटतंय, असं काहीतरी सुरू झालं की समजावं दाल मी कुछ काला आहे, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. ती गडबड कुठे येत आहे? वृद्धी ही सर्व रसाना आणि हे दिसतं आपल्याला. आजूबाजूचे लोक टिपून तुम्हाला सांगतात की हल्ली ना आजकाल बघावं तर हे जाऊन एकदम मध्येच मिठाचं भांडं उघडतात आणि थोडस मीठ खातात. असलं जर काय लक्षणं कोणी सांगायला लागले आजूबाजूचे लोक तर ती नोट करा आणि त्याला स्क्रीन करावं आताच्या ग्रहणीच्या बाकीच्याही लक्षणांसाठी. हा त्यात पडतोय का? वृद्धी सर्व रसानाम असं एक टिपिकल लक्षण आलं. तसं कफज ग्रहणीमध्ये अकृष्यस्यापी दौर्बल्यम असं एक टिपिकल लक्षण आहे. माणूस दिसायला चांगला धडधाकट आहे आणि तो दौर्बल्याची तक्रार करतो, डॉक्टर काय करू प्रचंड थकवा येतोय मला,
ते लक्षण कफज ग्रहणीचं असतं. अशी काही टिपिकल लक्षणं लक्षात ठेवत जा, म्हणजे निदानापर्यंत पोचायला मदत होते. ओपीडी लेवलवरती जेव्हा आपण पेशंट बघतो, कमी वेळात जास्त पेशंट बघायची जबाबदारी असते, त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी उपयोगी पडतात. चिकित्सेला सुरुवात करत असताना त्यांनी चिकित्सा ही आम अवस्थेची चिकित्सा वेगळी सांगितली आणि निरामाची वेगळी सांगितली आहे. याचं दोन्हीचं एकत्रीकरण करून अष्टांग हृदयकरांनी सूत्र दिलंय, ते बऱ्याचदा चिकित्सा सूत्र म्हणून वापरलं जातं. ग्रहणीम आश्रितम दोषम अजीर्णवत उपाचरेत अतिसारोक्त विधीना तस्यामंच विपाचेत. अजीर्ण आणि अतिसार दोन्हींची एकत्रित चिकित्सा ग्रहणीमध्ये करायला सांगितली, पण त्यांची टार्गेट्स वेगळी आहेत. अजीर्ण व दुपाचर आहे तसं आम्ही म्हणतो, त्यावेळेला अजीर्ण दूर करून अग्नीचं बल पुरवत करणं हे अपेक्षित आहे. आणि अतिसारोक्त विधीनं, सगळा अतिसाराचा विधी नाही सांगितलेला, तसे आमचे विपाचे आहेत, म्हणजे आमाचं पचन करण्यासाठी अतिसारामध्ये ज्या चिकित्सा आल्या तेवढ्याच वापरायच्या, तितक्याच वापरणं अपेक्षित आहे. त्याच्या पुढे आणि जायची गरज नाही आहे तुम्हाला, तेव्हा स्पेसिफिक आहे तिथली चिकित्सा, संपूर्णच्या सगळी वापरायची नाही. चरकांनी सांगत असताना आमलिंगान्वितम दृष्ट्वा ग्रहणीमाश्रितम दोषम विदग्धाहार मूर्छितम सविष्टंभ प्रसयकार्ती विदाह अरुची गौरवही आमलिंगान्वितम दृष्ट्वा. ह्या आमलिंगांनी अन्वित युक्त असताना त्याच्यामध्ये विष्टंभ प्रसयक अर्ती विदाह अरुची आणि गौरव ही लक्षणं आमदोषाची लक्षणं म्हणून घेतलेली आहेत. आणि साम मलाची सुद्धा वेगळी लक्षणं सांगतात आम मलाची, म्हणून की तो मल आम झाला का नाही निघाला तेही परीक्षण करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याची लक्षणं पुढे 94-95 या श्लोकात दिली. फक्त हे परीक्षण करत असताना काय काय गडबडी होऊ शकतात त्याचं एक विस्ताराने वर्णन त्यांनी टीकाकारांनी केलंय, ते लक्षात घेऊन त्या चिकित्सा त्या परीक्षा करा, नाही तर चुकतील. तो काय सांगतोय बघा, मज्जती आमा गुरुत्वात विट पक्वातु उत्प्लवते जले, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण त्याच्या पुढे जे सांगितलंय ते महत्वाचं आहे. विना अतिद्रव संघात शैत्य श्लेष्म प्रदूषणात, ही परीक्षा केव्हा अचूक होते, जेव्हा त्या मलामध्ये अतिद्रवता अतिसंघात म्हणजे संहतत्व घट्टपणा नसेल, शैत्य नसेल आणि श्लेष्म प्रदूषित नसेल, तेव्हाच मज्जती आमा आणि पक्वा उत्पलवते हे लागत. परीक्ष एवं पुरा सामम निरामम च आमदोषिणम विधना उपाचरेत सम्यक पाचनेन इतरेण वा. तर ह्या प्रकारे परीक्षा करून आता ह्याच्या संभाव्य शक्यता त्यांनी सांगितल्यात खाली टीकाकारांनी, की म्हणजे काय नेमकं, आमा इति आमाश्रिता गुरुत्वात इति आम अहित आमाहित गुरुत्वात पक्वा इति निरामा उपसंहरिष्यती आम पक्व लक्षणांते परीक्ष एव पुराम सामम निरामम वा. काय शक्यता असतात बघा, अतिद्रवत्वात आमा अपि प्लवते, अतिद्रवता असेल तर आम मल सुद्धा प्लवते तरंगणारे, तो द्रवगुणाच्या अतियोगामुळे होणार. म्हणून त्यांनी अट घातली की विना अतिद्रव. त्याच्यानंतर अतिसंहता तू पक्वा अपि अतिसंघातात एव मज्जती. अतिसंहत जर मल असेल तर तो पक्व असला तरी सुद्धा त्या अतिसंघातत्वामुळे बुडणार. म्हणजे ही परीक्षा आपली चुकीची होऊ शकते का नाही ते बघा. म्हणून ती अट घातली विना अतिद्रव प्रोव्हाइडेड अतिद्रव अतिसंघात शैत्य आणि श्लेष्म प्रदूषण नाही, असं असताना पक्वा उत्प्लवते जले आणि आमा मज्जती. दिस एक्झामिनेशन विल गो ऑन रॉंग ऑन राईट वे, नाही तर चुकणार ते.
स्वैत्य श्लेष्म प्रदूषणाच कफयोग अहित कफयोगाहित गौरव गौरवा पक्वापी मज्जती तसंच शैत्य आणि श्लेष्म प्रदूषणाचं आहे की त्यांच्या योगामुळे गौरव आला गुण गुरुता आली की पक्वापी मज्जती त्या गुरुगुणामुळे कुणाच्या शैत्य आणि श्लेष्म प्रदूषणामुळे येणारा गुरुगुण जो आहे तो म्हणून हे बऱ्याचदा अर्धच शिकवलं जात आहे की मज्जती आमा गुरुत्वात वीट पक्वात उत्प्लवते जले ही दुसरी ओळ लोक फारशी विस्ताराला घेत नाहीत ती घ्या नाहीतर कारण तुमचं का नाहीतर वरचं सगळं चुकून जाईल काय म्हणजे का तुम्ही पक्व आम्हाला मलाला सुद्धा साम म्हणाल आणि सामाला निराम म्हणाल आणि चिकित्सा पुढची घोटाळ्याची होणार मग काय किंवा इथे दोन प्रकारची परीक्षणं आमलिंगान्वित दोषांची वेगळी सांगितलीत लक्षणं आणि मलाचं परीक्षणाला महत्व दिलेलं आहे आणि तो साम आहे का निराम आहे याप्रमाणे मग चिकित्सा बदलते. अजीर्ण व उपाचरीतला तुम्हाला अजीर्णाच्या याच्यामध्ये जावं लागेल चिकित्सेमध्ये तत्रामे लंघनम पथ्यम मध्ये लंघन पाचनम जे सांगितलेलं आहे की विदग्धे आमल याच्यामध्ये लंघन करा वमनही करू शकता उत्कृष्ट दोष असतील तर मग तिथे ते सगळे न्याय अजीर्णाचे संदर्भात जे लावलेले आहेत ते सगळे तुम्हाला तिथे लावावे लागतील. विष्टब्धामध्ये पाचन करा किंवा वाताची चिकित्सा करा. अजीर्णाची चिकित्सा जी आहे ती रसशेषाजीर्ण चे फार कमी रोगी सापडतात पण सापडतील नाही असं नाही. माझ्या पाहण्यात आतापर्यंत एक दोन तरी लोक असे आले ज्यांचं निदान रसशेषाजीर्ण असं करून चिकित्सा केली आणि उपयोग झालाय पण ते कमी असतील आपल्याकडे. पण आम विदग्ध आणि विष्टब्ध सध्या भरपूर प्रमाणामध्ये लोक आपल्याला हे रोगी पुरवू शकतात कारण सध्या कुठलाच नियम न पाळणे हा एक नियम झालाय जेवणाचा. म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात की मी हेल्थ कॉन्शियस आहे तो ऍक्च्युअली अनकॉन्शियस असतो हेल्थ विषयी. त्याचं डिसेक्शन करा तुम्ही मग तुम्हाला सापडेल. म्हणजे सम्यक आहार घेणं आणि तो विधीनी जसा सांगितलाय तसा घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. याच्यात जरा भेद करायला शिकलं पाहिजे. धर्माधिकारी सरांनी त्यांच्या त्या चरक उहन पुस्तकामध्ये त्याचा जरा उहापोह केलाय विस्ताराने की बऱ्याचदा असं असू शकतं की लोक सम्यक आहार घेत आहेत पण तो विधीनी घेत नाहीत. म्हणजे विधीविरहित जर असेल तर त्याचे स्वतःचे म्हणून काही परिणाम असतात आणि ते भोगावे लागणार आहेत. मग या दोन्ही गोष्टी पाहिजेत सम्यक आणि विधीनी तरच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील. नाहीतर आम्ही खूप हेल्थ कॉन्शियस आहोत म्हणून एकदम माझं कंट्रोल डाएट असतं असं म्हणून बघायला जावं तर ते शेवटी हीन भोजन निघायचं असं होऊ शकतं. तर तसं अपेक्षित नाहीये आणि त्यातनं मग नाहीतर आमलक्षण निर्माण व्हायला मदत होणार. कमी खाण्याने सुद्धा अग्नी मंद होऊ शकतो. कायमच कमी खाणाऱ्या लोकांचा अग्नी हळूहळू मंद होत कारण त्याला काय कामच नाही ना एवढा भडकून काय करणार बेटा त्याला काय खायलाच मिळत नाही. तू कितीही भडक मी तुला एवढेसे तोट्स देणार तर बिचारा काय करेल. आणि मग तशा लोकांची ही तक्रार असते थोडस खाऊन सुद्धा आमलक्षण येतात त्यांच्यामध्ये. त्यांना काही कळत नाही की एवढंच खातो तरी मला अजीर्ण का होतंय तर तो अग्नीच नाही जागेवर ठेवलेला ना सारखा करून त्याचं पालन करा ना नीट ते होत नाहीये आणि त्यामुळे ही सगळी लक्षणं आणि मग त्या आमलिंगानी युक्त जेव्हा तो असेल तेव्हा सुखोष्णे नांबुना उद्धरेत त्याची चिकित्सा पहिली जी सांगितली ती उद्धरेत वमन करून टाकायचं. काय करायचं काय घालून फलानांबा कषायेण पिप्पली सरषपैस तथा मदन फलाचे कषाय पिंपळी सरषप ही द्रव्य वापरली आहेत. लीनम पक्वाशय स्तंभापी आमम श्राव्यम सदीपनैही हेच आमदोष लीन होऊन पक्वाशयस्थ असतील
तर दीपन द्रव्यांच्या बरोबर श्रावण श्राव्यम अग्निदीपन करणारी पण द्रव्य द्यायची आणि विरेचन करणारी त्यांचं श्रावण करून टाकायचं. शरीरानुगते सामे रसे लंघन पाचनम हे आमदोष शरीरानुगत झालेले असतील रसादी दोषांना धातूंमध्ये गेलेले असतील तर लंघन पाचन चिकित्सा करायची. म्हणजे पुन्हा पहिल्यांदी सुरुवातीला आलंय ते शोधन आलंय बघा आणि मग त्याच्यानंतर पुढे शमनाच्या चिकित्सा येणार. तेव्हा ह्याप्रमाणे विशुद्ध आमाशयाय अस्मै पंचकोलादिभी श्रुतम दद्यात पेयादी लघ्वन्नम पुनर्योगांश दीपना त्याच्यानंतर पंचकोलादिकांनी सिद्ध केलेल्या पेया पुन्हा एकदम जेवणावर आलेलं नाही संसर्जन करून मग आणायचं पेयादिक्रम पाळून लघु अन्न द्यायचं आणि मग दीपन योग हे करायचे. ज्ञात्वा तू परिवक्वा मग मारुत ग्रहणी गदम दीपनीय युतम सर्पीही पायेत अल्पशो भीषण. तेव्हा वातज ग्रहणीचा रोगी परिपक्व आम आहे झालेला असं झाल्यानंतर मग घृताची चिकित्सा दीपन द्रव्यांनी सिद्ध सर्पी घृत ही सुरू करायची. पुढे काही अवस्थित चिकित्सा आलेल्या आहेत त्या वाचून बघू शकता तुम्ही. घृतांचे योग आलेले आहेत पूर्ण बरीचशी आलेली आहे त्याच्यामध्ये चिकित्सेचा भाग म्हणून. काही काही सोपे सोपे क्वाथांचे योग सुद्धा आलेले आहेत. नागर अतिविष आणि मुस्ता अस्यात क्वाथा अस्या दामपाचन हा सहजपणे वापरता येणारे अशा प्रकारचे योग आहेत. ताकाची महती पुढे जाऊन सांगितलेली आहे. तक्रम तो ग्रहणी दोषे दीपन ग्राही लागवात आणि त्याला जोडून तक्रारिष्टाचा उल्लेख हे आपण काल बघितलं होतं. तक्रारिष्ट नंबर एक हे आहे बाजारात आहे ते आणि दोन नंबर आहे ते आरशातला आहे. दोन्हीतली घटक द्रव्य वेगळी वेगळी आहेत ताक जरी तेच असलं तरी नाईलाज म्हणून तुम्ही आरशातलं ग्रहणीत ग्रहणीतला आरशात म्हणून वापरू शकता जेव्हा संपलेला असेल तेव्हा. पण ऑर्डिनरीली अवेलेबल असेल तर ग्रहणीच्या तक्रारींसाठी ग्रहणीतलं आणि आरशासाठी आरशातलं असंच वापरा परिणाम वेगळे असतील. पित्तज ग्रहणींची चिकित्सा सांगायला सुरुवात करताना त्यांनी महत्वाचं वर्णन केलेलं आहे. स्वस्थानगतम उत्कृष्टम अग्निनिर्वापकम भीषक पित्तम ज्ञात्वा त्या पित्ताला विशेषण लावलीत. स्वस्थानगत उत्कृष्ट आणि अग्निनिर्वापक पित्त आता हे काय गौडबंगाल आहे. नाही पित्ता व्यतिरिकात अन्य अग्निही उपलब्धते असं म्हणत आणि इथं तर ते पित्तच अग्नीला निर्वापण करतं अग्नीचं अग्नीला मंद करतं. पित्त जे ग्रहणीची वर्णन करत असताना त्याची उत्तरं दिलेली आहेत चरकांनी. कटु अजीर्ण विदाही अम्ल क्षारादेही पित्तम उलबणम अग्निम आपलावयत हंती जलम तप्तम इवा नलम त्या अग्निम आपलावयतीचं वर्णन काय केले बघा. पैतिक ग्रहण्याम पित्तस्य अग्निसमानतया वर्धनम एव युक्तम इति आशंक्य पित्तस्य अग्नी आणि पित्त जर समान असतील तर पित्त आणि अग्नीचं वर्धन व्हायला हवं. इथं उलट होतं इथं गृहिणीनी रोगी दूषित होतो ग्रस्त होतो असं कसं काय होतं. तर ते सांगतायत की द्रवत्वेन अग्निहननम क्रियते म्हणून तो शब्द आला आपलावयत. आपलावयत शब्द त्यासाठी आलाय
आपलावनम द्रवेण आर्द्रीकरणम, द्रवता येऊन एखाद्या गोष्टीचं आर्द्रीकरण होणं, पातळ होणं तो पदार्थ प्रमाणाबाहेर। आयुष्यात पहिल्यांदा चपाती करण्यासाठी आपण जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा जो येणारा अनुभव आहे तो, त्याचं आपलावन होतं, पाणी किती घालावं कळत नाही आणि मग नंतर ते द्रवीकरणच होतं तुझे, काय झालं अतिद्रवत आले। तसं या अग्नीचं होतंय, म्हणजे इथे ते पित्त हे द्रव गुणाने अग्नीचं हनन करतं। बरं, दोघही उष्ण आहेत म्हणून त्यांनी दृष्टांत दिला कसला, जलम तप्त मिवानलम, पेटलेल्या आगीवरती गरम पाणी टाकलं तरी आग विसतेच का नाही, का भडकते आज नाही, पाणी गरम होतं त्यातल्या नैमित्तिक उष्णत्वामुळे आग भडकली असं दिसतं का, असं नाही दिसत। उलट ते त्या अग्नीला विझवतं, नष्ट करतं, हीच उपमा दिली म्हणून जलम तप्त मिवानलम। आणि त्याचा संदर्भ पुढे चिकित्सा सुरू करताना घेतला की हे आपित्त कसं आहे, स्वस्थानगत आहे, उत्कृष्ट आहे आणि अग्नीचं निर्वापण करतंय। मग लॉजिकल चिकित्सा काय, विरेक ज्ञात्वा विरेकेण निर्हरे द्वमने नवा, उत्कृष्ट आहे, ऊर्ध्व गतीची लक्षणं दाखवत असेल तर वमनानी काढा, अधोग दाखवत असेल तर विरेचनानी काढा, पण आतमध्ये ठेवायचं नाही ते पित्त। किंवा पहिली चिकित्सा वमन किंवा विरेचन इथं आली। अविदायी भी अन्नैश्च लघुभी तिक्त संयुतही, आणि मग पुढे आहार जो असायला हवा तो अविदायी लघु तिक्त अशा स्वरूपाचा अशा स्वरूपाचा असावा। जांगलानाम रसही युषही मुद्गादीनाम खडैरपी दाडिमा आमलही ससर्पिष्कही दीपनग्राही संयुतही तस्याग्निम दीपयेत, या सगळ्या मार्गांनी त्याचा अग्नी प्रदीप्त करत जायचा। चूर्णही सर्पिभिश्चाती त्यापी तिक्तकही, किंवा तिक्तक सर्पी हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। इथे वेगवेगळी चूर्ण पुढे आलेली आहेत, नागरादी चूर्ण, भुनिंबादी चूर्ण, किरातादी चूर्ण दीपन करण्यासाठी। आता इथे जर परी बघितलं तर मूळच पित्त हे द्रवगुणाने विकृत झालेलं पित्त आहे आणि अग्नीचं निर्वापण करतंय, म्हणून घृत सोडून दुसरी कुठलीही द्रव कल्पना औषधात वापरलेली नाही। पार्थिव गुणाचं आणि वृक्ष असलेलं असं चूर्ण वापरले, हा फरक लक्षात घ्या, त्याच्या मागे हेतू हा आहे। स्थानगतम उत्कृष्टम अग्नि निर्वापकम विषक पित्तम, ते पित्त आहे ते द्रवगुणाने अग्नीचं निर्वापण करते, त्यामुळे तुम्ही आणि द्रवगुणाच्या कल्पना तिथं घालून त्या अग्नीचा आहे त्याही नाश करायचा नाहीये, म्हणून चूर्णांच्या कल्पना आल्या, दीपन करणारी घृत आली, कारण घृत हे स्वतः शीतवीर्याचं असलं तरी प्रभावाने अग्नी वर्धन करत, तो गुण त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याचा फक्त अपवाद आहे आणि ते पित्तावरचं श्रेष्ठ शमन आहे म्हणून। पण बाकी मग आता पित्तज ग्रहणीच्या रोग्यांना आम्ही उठसूट आस्वरिष्ट द्यावी का, विचार करा, कारण आता सध्या तो एक कळीचा मुद्दा असतो, अस्वरिष्ट कोणाला द्यावे आणि का द्यावे, कधी द्यावे, दवाखान्यात असेल तर देवे, हा खरा तर त्याचं उत्तर आहे, आणि नसेल तर देऊ नये, लोक ठेवतात हल्ली आणि मग तो देण्याचा मोह होतो, मग अवस्था बघितली जात नाही, आहे तर देऊया, कारण 20% प्रश्न असतो, हे 20% आपल्याला त्याच्यावर कमिशन मिळतं म्हणून 80% घालून आपण ते आणलेलं असतो, मग ते संपलं नाही तर इन्व्हेस्टमेंट असते ना। अशा प्रकारच्या विचारांनी ज्या प्रॅक्टिसेस ड्रिव्हन असतात काय, त्या रिझल्ट ओरिएंटेड राहू शकत नाहीत, त्या मनी ओरिएंटेड होतात, आणि त्या कधी मनी ओरिएंटेड होतात ते त्या माणसालाही कळत नाही। बऱ्याचदा राजकारणात गेलेल्या लोकांना जसं स्वतःत बदल झालेला स्वतःलाच कळत नाही की कोण होता असं तू, काय झाला असं तू असं म्हणावं वाटतं, इतके बदल लोकांमध्ये होऊ शकतात, तर त्या टेम्पटेशन्स पासून जरा लांब राहा। जर तुम्हाला संहितोक्त चिकित्सा करायची असतील, संहितेला धरून जायचं असेल तर काय,
संहितेची ऐशी तैशी असं जर असेल तर मग गो अहेड विथ द होल वावर इज युअर काय आम्ही काय म्हणत नाही. पण ग्रंथाचा अभिप्राय बघा. तर हे सगळं बघून ते द्रवबहुल पित्त आहे ते अग्नीचं उपहनन करते हे लक्षात घेऊन त्यांनी पाथाधिक कल्पना टाळलेल्या आहेत. ते वापरलेलं नाही तिथं फक्त दीपनीय सर्पी विरेचन वमनानंतर सुद्धा जर बघितलं तर पेयाधिक्रम आलेला नाही तर अविदाही अन्न लघु तिक्त संयुक्त असं द्यावं कारण पेयाधिक्रमामध्ये सुद्धा द्रवता जास्त येते क्लेद वाढवते ती अग्नीला आणि कमी करेल. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या लॉजिक असतं तिच्या मागे काय त्यांनी आणि हे वाचत असताना जाणवलं पाहिजे की अरे इथं सांगतोय वातादी वाताच्या ग्रहणीच्या चिकित्सेत सांगतोय पेयादी करा इथं का नाही सांगितलं तर त्याच्या मागे काहीतरी हे लॉजिक आहे ते निदानापासून आलेलं धरून असलेलं लॉजिक असतं लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीने एकदा वाचलं आणि कळलं ना की मग जो आनंद असतो तो वेगळा असतो की हा आता मला नेमकं चरकाच्या पोटात शिरून चरक कळला हे असत. एखाद्या माणसाच्या डोक्यात शिरणं काय असतं ते हे की तो काय विचार करतोय हाऊ ही इज कंटिन्युईंग हिज थॉट इन चिकित्सा तिकडं सुरू केलंय आपला वय थंती अनलम सांगतोय त्याच्याशी प्रामाणिक राहून पुढे चिकित्सा सांगितली आणि ह्या कल्पना टाळल्या चूर्ण आली. नाहीतर एरवी पित्तज प्रधान अवस्थांमध्ये चूर्णांचा विषय जास्तिक ठिकाणी येणार नाही बघा पण तो इथं आला विशिष्ट परिस्थितीमुळे आला तर अशी चूर्ण आलेली आहे. पुढे कफज ग्रहणीच्या चिकित्सेमध्ये ग्रहण्याम श्लेष्म दृष्टायाम वमितस्य यथाविधी कटु अम्ल लवण क्षारही ही पित्तैश्च्या अग्निमिवर्धयेत. पहिली चिकित्सा आहे वमितस्य यथाविधी यथाविधी वमितस्य शास्त्रांनी जसं सांगितलंय तसं वमन करायचं जे स्नेहपान व्यवस्थित करून स्वेदन देऊन रितसर लक्षणं दिसल्यानंतर सम्यक स्निग्ध लक्षणं दिसायला हवीत उत्क्लेश करायचा आदल्या दिवशी आहार देऊन विशिष्ट मत्स्य माष तिलादी बीवाला आणि मग विधिवत वमन करायचं आणि मग त्याला पुढची चिकित्सा कटु अम्ल लवण क्षारही तिक्तही च्या अग्नी विवर्धयेत. इथं अग्निवर्धनासाठी कटु अम्ल लवण आणि क्षार आणि तिक्त यांची निवड केलेली आहे. कफाचं स्वरूप लक्षात घेता ते कफाचंही पाचन व्हायला हवंय आणि अग्निवर्धन व्हायला हवं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी द्रव्य तो अग्निवर्धनासाठी सूचित करतो. वाताच्या ग्रहणीमध्ये परिपक्व आम झाल्यानंतर दीपनीय युतम सर्पी पायेत अल्पशोभिषक सांगितला. पित्तजामध्ये चूर्ण आली आणि कपजामध्ये क्षार लवण यांचा उल्लेख जास्त करून समोर येतो. आणि कपज अवस्थेमध्ये बरीचशी आसव आली आहेत बघा मधुकासव दुरालभासव मुलासव पिंडासव मध्वरिष्ठ घृतांच्या मध्ये सुद्धा ज्या घृतांची योजना करायची त्याच्यामध्ये ती घृत सुद्धा सगळी कटू तिक्त रसांची उष्ण तीक्ष्ण क्षार लवण असलेली अशी कारण कफाची चिकित्सा शत्रुवच करायची ना त्यामुळे सगळे दारुण प्रयोग त्याच्यावरती विचारावर. समुलाम पिप्पलीम क्षारव द्वौ पंच लवणानीच मातुलुंग अभया रासना षठी मरीच नागरम एकही सौम्य नाही सगळी द्रव्य जी आहेत ती सगळी कटुतिक्त रसाची उष्ण अशी आहेत. कृत्वा समावशम तत्चूर्णम तिबेत प्रातः सुखांबुना असे काही चूर्णांचे योग आलेले. श्लेष्मिके ग्रहणी दोषे बलवर्णाग्निवर्धनम एतही एव औषधही सिद्धम सर्पीही पेयम स मारुते. कफज ग्रहणीमध्ये मारुता वायू वाताचा अनुबंध असेल तर ह्याच द्रव्यांनी सिद्ध केलेलं घृत द्यावं असा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे गौलमिके षटफलम प्रोक्तम भल्लातक घृतम चे पुन्हा यूज विथ रिस्क ऑन युअर ओन रिस्क भल्लातक घृत म्हणलं की काळजीने वापरा काळजीपूर्वक वापरा.
क्षारघृत असा एक पाठ खास कफज ग्रहणीच्या अधिकारात येतो. क्षारघृत येतो, क्षार गुडिका येतात, चतुर्थ क्षार हा, पंचम क्षार हा, किती क्षार त्या कफज ग्रहणीसाठी स्पेशली बनवून ठेवलेले आहेत. सान्निपातिक ग्रहणीच्या संदर्भामध्ये चिकित्से करत असताना त्रिदोष विधिवत वैद्य हा पंचकर्माणि कारयेत. वैद्य हा विधिवत पंचकर्माणि कारयेत, तिन्ही दोषांची दृष्टी लक्षात घेऊन वैद्यांनी विधिवत पंचकर्म करावीत. म्हणजे स्नेहन स्वेदन नव्हे, पंचकर्म म्हणजे पंचकर्म करावीत. आणि मग नंतर घृत क्षार असव अरिष्टान दद्याच्या अग्निविवर्धनान, घृत क्षार असव अरिष्ट अग्निवर्धन करणारी यांची योजना करावी. पण पहिल्यांदा पंचकर्म ही महत्वाची म्हणून येतात. शेवटी या सगळ्या चिकित्सांचं संकलन 196 आणि 197 सूत्रात आहे बघा. स्नेहनम स्वेदनम शुद्धी ही लंघनम दीपनम च येत. स्नेहस्वेद पूर्वक शुद्धी योग्य शोधन व मन विरेचन पैकी, लंघन अग्निदीपन हा चिकित्सेचा चिकित्सा उपक्रम म्हणून संक्षेपात सांगितले. आणि त्यासाठी वापरावयाचे च्या कल्पना म्हणून चूर्णानी लवण क्षार मध्वरिष्ट सुरासवाहा विविधा हा तक्र योगाश्च दीपनानांच सर्पिषाम ग्रहणी रोगीभी सेव्या. हे तो इन नट सेल त्यांनी चिकित्सा सांगितली सगळं. अग्निदीपन करणारी चूर्ण लवण क्षार मध्वरिष्ट सुरा आसव हे योग, तक्राचे विविध योग आणि दीपन द्रव्यांनी सिद्ध घृत ही ग्रहणी रोग्यांनी सेवन करावी. आणि त्याच्या पुढे मग क्रियांच्या अवस्थिकी शृणू म्हणून पुढे अवस्थिक चिकित्सा सांगत गेलाय. त्यातल्या काही काही महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये स्नेहमेव परम विद्या दुर्बला नल दीपनम नालम स्नेह समिद्धस्य क्षमायान्नम सुगुरुवपी. दुर्बल अग्नीचं दीपन करायला स्नेहासारखा दुसरा योग नाही. म्हणजे जेव्हा अशा प्रकारची अवस्था ग्रहणीची तुमच्या समोर येईल की जिथे अग्नी दुर्बल आहे झालेला, रोगीही दुर्बल आहे, तिथे दीपनीय घृतांचाच वापर करा. तिथे चूर्ण आस्व अरिष्ट ही वापरू नका, कारण त्या औषधांचं वीर्य रोग्याला सहन होणार नाही. आणि त्याच कारण असं सांगतो, नालम स्नेह समिद्धस्य क्षमायान्नम सुगुरु अपी. स्नेहानी समिद्ध झालेला जो अग्नी असतो पेटलेला, त्याच्या शमनाला सुगुरु अन्न सुद्धा पुरेसं ठरत नाही. म्हणजे इतका तो व्यवस्थित भडकतो, बुभुक्षित राहतो. म्हणून स्नेहाने तो बुभुक्षित करायचा अग्नी हा केव्हाही. म्हणून तुम्ही बघा यज्ञामध्ये सुद्धा त्या तुपाची आहुती पडली की तो अग्नी असा एकदम पुन्हा भडकतो. नाही त्याच्या मागे काहीतरी सेन्स आहे आपल्याकडे. उगाच चार ब्राह्मणांनी बसायचा आणि एकानी प्रत्येकाला एक एक काहीतरी जॉब म्हणून द्यायचा, एकानी भात घालायचा, दुसऱ्यानी समिधा टाकायची, मग तिसरा मोकळा काय बसणार म्हणून ठीक आहे तू चमचा चमचा तूप घाल, अशी काही योजना नाही येते. आणि तोवर चौथा मंत्र म्हणेल इट्स नॉट जॉब डिस्ट्रीब्युशन. आता बोलवलेत चार ब्राह्मण, नुसतीच कशाला दक्षिणा द्यायची बसल्या जागी, काहीच केलं नाही त्यांनी, म्हणून दिलेलं काम नाही येते. त्याच्या मागे काहीतरी विचार आहे. तो स्नेहाने समिद्ध झाला पाहिजे अग्नी, म्हणजे तो स्थिर राहतो आणि टिकतो. त्या सगळ्या समिधा जळून भस्म होईपर्यंत तो राहतो. ह्यासाठी त्याच्यामध्ये ते जशी तुपाची योजना आहे तशी शरीरामधल्या अग्नीला भडकवण्यासाठी तुपाची योजना आहे. एक वेगळा किस्सा ह्या सूत्राच्या संदर्भातला आहे, आम्ही शिकत असताना घडलेला. हे सूत्र नेमकं स्पष्टीकरणाला पडलं चरकाच्या पेपरमध्ये आणि त्या लोकांना काही टोटल लागेना. म्हणजे हे कारण तुम्ही जर असं सूत्र वाचलं तर हे गृहिणीतलं सूत्र असेल असं कळत नाही. पहिल्यांदा वाचत असाल तर पुन्हा पुन्हा वाचाल तेव्हा कळेल. ही गोष्ट सोडून द्या. अगदी पहिल्यांदा वाचलं
तर हे स्नेहाशी संबंधित काहीतरी सांगितलेलं असं वाटतं. तर काही काही लोकांनी, म्हणजे आता एवढा तरी सेन्स पाहिजे ना की चरक संहिता उत्तरार्धाचा पेपर आपण लिहितोय, तर उत्तरार्धाचा पेपर लिहिताना तरी हे सूत्र स्नेहविधीतलं नसेल, कारण तो पूर्वार्धात जातो ना विषय. अर्ध्याहून अधिक लोकांनी ते स्नेहविधीमध्ये धुवून टाकलं, तीन चार पानं बडवली आणि मग बाहेर आल्यानंतर कळलं की अरे गृहिणी चिकित्सेत नाही. अशी काही सूत्र असतात गोंधळ उडवणारी परीक्षेमध्ये, त्यातलं हे एक आहे. ते सूत्र वाचल्यानंतर ते डायरेक्ट गृहिणी चिकित्सेशी काय त्याचा लगेच संबंध लागत नाही, अनलेस तुमचं संहिता वाचन बारकाईने केलेलं असेल तर, जे ज्यांचं ते आहे ते लिहू शकतात. पण असा एक किस्सा घडलेला होता. तसं पुढे सांगितलं की अतिस्नेहात तू मंदेक नऊ पूर्ण अरिष्ट आसवाहिता. हे आपल्याला हेतू सुद्धा महत्वाचे आहेत बघा, की अतिस्नेह हा जर आहारामध्ये असेल तो सुद्धा अग्नीला मंद करू शकतो. जास्त प्रमाणामध्ये स्नेह, जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक घेतला, कारण स्नेह मुळात कसा आहे, गुरु आहे. त्यामुळे अति पण करायचं नाही. आणि त्यांनी जर आलेला मंद अग्नी असेल तर चूर्ण अरिष्ट असव ही हितकर ठरतात. म्हणजे अवस्था बघा, तो सांगतोय लमसम सगळ्यांना वापरत सुटू नकात. बहुतेक वेळा प्रॅक्टिसमध्ये हा जो विवेक आहे, ज्याला म्हणू आपण औषधं वापरण्याविषयीचा विवेक, हा राहत नाही. जे समोर आहे ते दिलं जातं, त्याच्यामागे हा विचार येत नाही. अग्निमान्य आहे म्हणजे हिंगवाष्टक द्यायचं, पण मुळात हिंगवाष्टक ग्रंथांनी सांगितले ते गुलमाच्या अधिकारात सांगितले. बरं, पुन्हा देताना ग्रंथकाराच्या म्हणण्याप्रमाणे ते दिलं जात नाही. अर्धा चमचा एक चमचा गरम पाण्याबरोबर अशा सर्धोपट मार्गाने ते दिलं जातं. प्रथम कवल भोज्य हा सर्पिषा चूर्ण कोयम असं चरकाने मुद्दाम सांगण्याचं कारण काय हे गावी नसतं, कारण चरकच वाचलेला नाही. आम्ही शिकत असताना तर बऱ्याचदा हा प्रश्न पहिला विचारला जायचा चरकाच्या ओरलला, चरक कोणी लिहिला. आणि फार थोडे विद्यार्थी तो चरकानेच लिहिला असं उत्तर द्यायचे. पी एच कुलकर्णींनी लिहिला असं सांगणाऱ्यांची संख्या जास्त होती त्या काळी. तर तिथपासून सगळी सुरुवात आहे. तर आम्ही जर वाचलं असेल तर आम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील, म्हणून समोर आहे म्हणून द्यायचं नाही. आणि मग द्यायचं असेल तर ग्रंथाने सांगितलं तसं द्या, परिणाम चांगले मिळतील. तिथे प्रथम कवल भोज्य हा सर्पिषा चूर्णकोयमला काहीतरी वेगळा अर्थ असणार आहे, मुद्दाम सांगितलेला आहे. जनयती जठराग्नी सांगितलं वातगुलमम निहंती, तेव्हा जठराग्नी वाढवायला उपयोग होईल, पण प्रथम कवल भोज्य हा सर्पिषा तरच उपयोग होईल, एरवी नाही होणार. एरवी चमचा दीड चमचा खाऊन बघा कसा पोटात आगीचा डोंब उसळतो. प्रोव्हाइडेड हिंगवाष्टक हे हिंगवाष्टक असावं, पुन्हा तिथं विधिवत तयार केलेले, नाही तर हिंगाचा नुसताच वास. त्या हिंगवाष्टकातनं हिंग हिंग लावत गेला असा जर असेल तर काही भिम्म परिणाम होणार नाही. पण क्वालिटी असेल तर नक्की पोटात आग पडायला पाहिजे. आणि म्हणून तो सर्पिषा चूर्णकोयम आलेला आहे. तेव्हा ग्रंथोक्त योग वापरत असताना ग्रंथोक्त प्रकारानेच ते वापरले जावेत, तर त्यांचे परिणाम हे जास्त चांगले मिळतील. काही काही सूत्र या अग्नीच्या स्वभावाविषयी पण स्पष्ट करणारी आहेत. न अभोजने न काय अग्नी ही दिप्य ते न अतिभोजनात, हे कायम लक्षात ठेवायला पाहिजे. पाळतंत्र सुटलेल्या लोकांचं या वरती जास्त आहे. काही जण अभोजन कायम करत असतात आणि काहींचं अतिभोजन चाललेलं असत. या दोन्ही प्रकाराने अग्नी हा दीप्त होत नाही. यथा निरिंधनो वन्ही अल्पो वा अति इंधनावृता, की जसा निरिंधन वन्ही हा नंतर नंतर थोडा छोटा छोटा कमी 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 होत जातो, तसा होईल अग्नी अभोजनाने किंवा अतिभोजनाने काय होईल, इंधनावृता त्यांनीच तो आवृत होईल.
पेटायचंच नाही, त्याची क्षमता जी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट अन्न तुम्ही टाकलं तर तो काय करणार आहे, पडून राहील बिचारा, त्यांनीच अन्नानेच आवृत होईल आणि अन्न पचवू शकणार नाही. म्हणून दोन्ही एक्स्ट्रीम्स हे अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे हे फक्त गृहिणीच्या लोकांना सांगितलंय का, एरवी सुद्धा हा स्वास्थ्याचा नियम म्हणून फॉलो केला पाहिजे. न अभोजनेन कायाग्ने हि दीप्यते न अतिभोजनात, अशा प्रकारची सूत्र सुद्धा गृहिणीच्या चिकित्सेमध्ये तो जाता जाता सांगतोय. म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळावं की काय करायला पाहिजे नेमकं. आणि म्हणून पुढे असं सांगतायत की स्नेह अन्नविधीभिही चित्रैही चूर्ण अरिष्ट सुरासवैही सम्यक प्रयुक्तैही, हे सगळे चिकित्सा उपक्रम किंवा प्रयोग सम्यक प्रयुक्त केले, योग्यपणे वापरले. भिषजा बलम अग्ने हे प्रवर्धते, कुणी वापरायचे? भिषजा वैद्यानी. सगळे योग्य प्रकारे वापरले तर बलम अग्ने हे प्रवर्धते, अग्नीचं बल वाढतं. आणि यथाही सारदारू अग्नी ही स्थिर संतिष्ठते चिरम, सारवान लाकडांचा अग्नी जसा असतो. म्हणून बघा तुम्ही आपल्याकडं भट्टीला वगैरे लाकडं वापरताना ती खैराची किंवा अशा प्रकारची वापरतात, ज्यांचा सार आतला जाड आहे, कारण त्यांच्यामध्ये अग्नी त्यांचा जो असतो तो स्थिर संतिष्ठते चिरम. 24 तास 48 तास जर अग्नी द्यायचा असेल तर असलीच लाकडं पाहिजे, तरच त्यांचा अग्नी सस्टेन राहणार. तर हा अशा पद्धतीने सम्यक प्रयुक्त औषधं जर केली आणि अग्नीचं बल वाढलं तर तो ह्या अग्नीप्रमाणे चिरा हा संतिष्ठते चिरम स्थिर राहतो आणि चिरकाल तसा राहतो. काय हे दोन्ही त्याच्यातनं साधता आलं पाहिजे. म्हणजे चिकित्सा करत असताना अग्नी गृहिणीच्या रोगाचा तुम्ही इथपर्यंत आणून ठेवला पाहिजे की तो स्थिर हा संतिष्ठते आणि चिरम संतिष्ठते. पुन्हा 2 महिन्यांनी रोगी माझ्याकडे यावा इतपतच औषध मी त्याला दिलेलं आहे असला कोतेपणा वैद्यानी करायचा नाही, त्याला अलाउड नाही ते. एक पेशंट 100% बरा करून पाठवा, तो तुमची चालती बोलती जाहिरात असतो आणि तो तुम्हाला 100 पेशंट परत आणून देतो. त्यामुळे असं चुकूनही मनात आणू नका की हा तुटला पेशंट तर माझं काय काय नाही. तुम्ही चिकित्सा योग्य केली असेल तर तो तुम्हाला रेफरन्स देणारच आणून, पण त्यासाठी ह्याची चिकित्सा अर्धी मुर्धी करून ठेवायची नाही. काय आपण घाटावरचे न्हावी नाहीत, आता काय ते बघायला फारसं मिळत नाही, पूर्वी होती पद्धत घाटावरचे न्हावी. म्हणजे ते काय करायचे तर सगळ्यांची डोकी एक एक हात मारून ठेवायचे, म्हणजे कुणीच पळून जायचं नाही. एकटाच माणूस 10 लोक असतील तर एखादा कंटाळून जाईल पळून, म्हणून तो काय करायचा, एक मधली बट सगळ्यांची कापून ठेवायची पहिली विस्तारेने आणि मग पुन्हा एकेकाचं करायला सुरुवात करायची. म्हणजे हे 9 पळणार नाहीत ना, तर तशा पद्धतीने चिकित्सा आपण करायची नाहीये. अर्धे 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 रोग बरे करून ठेवले, कुणीच जाऊ शकणार नाही माझ्यापासून, सगळे झकत परत येतील, असं करायची गरज नाहीये. काय ग्रंथाचा अभिप्राय बघा, तो असं सांगतोय की त्याचा अग्नी असा करून द्या की तो सारदारू अग्नीसारखा स्थिर आणि चिर असा राहील, म्हणजे तो पुन्हा माझ्याकडे गृहिणी विकाराने दुष्ट होऊन येता का माने. तर तो आणि 100 गृहिणीचे पेशंट तुमच्याकडे पाठवेल ना, मला त्यांनी खडखडीत बरं केलं, त्यांनी मला थोडंसं बरं केलं, सांगेल का कोणाला? असं झालं तर काय सांगेल माणूस, नाही रे माझी अजून ट्रीटमेंट चालू आहे. मग दुसरा जाईल का त्याच्याकडे? नाही अजून याची चालू आहे, बघूया याचा काय परिणाम मिळतो. पण मी खडखडीत बरा झालो असं जेव्हा रोगी सांगेल त्यावेळेला कुणाकडे औषध घेतलंस पुढचा प्रश्न असतो. यातनं रेफरन्स मिळत जातात. तर म्हणून रोगी बरा करताना अर्धा मुर्धा टक्केवारीत बरा करू नका, पूर्ण बरा करा. ग्रंथाचा अभिप्राय तोच आहे, सगळीकडे तसाच आहे. स्नेहान्न विधीभी तद्वत अंतरग्नी भवे स्थिरा, तसाच स्नेहान्न विधीनी अग्नी अंतरग्नी कसा होतो? स्थिर होतो. आणि हितम जीर्णे मितंच अश्नन स्थिरम आरोग्यम अश्नते. आणि हितकर पहिलं अन्न जीर्ण झाल्यावर दुसरं घेतल्याने, आणि मित म्हणजे मोजकं असा नाही, जेवढं त्या अग्नीला पाहिजे तेवढं त्या त्या अग्नीच्या मापाप्रमाणे. नाही तर मिताचा अर्थ लोक करतात मोजकंच खातो, मोजकं म्हणजे ते अगदी असं तराजू लावून असतं, तसं अपेक्षित नाहीये. जेवढा ते अग्नी पचवू शकेल ते मी त्याचं मित आहे मात्रावत असं. आणि तशा प्रकारचं अन्न सेवन केल्याने तो चिरम आरोग्य मशनते.
सम्यक प्रक्षुब्ध बुभुक्षित झालेला जर अग्नि असेल सम्यक प्रयुक्त औषधांनी केलेला तर तो चिरकाळ टिकेल आणि गृहिणी रोग बरा करेल. तर आपण आज थांबूया.